जनसंवाद आणि पत्रकारितेत मिलिंद वाघमारे सर्वप्रथम. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून त्यात माध्यमशास्त्र संकुलातील मिलिंद वाघमारे हा विद्यार्थी एम ए जनसंवाद आणि पत्रकारितेत विद्यापीठातून सर्वप्रथम आला आहे. मिलिंद खंडू वाघमारे हा विद्यार्थी देगलूर तालुक्यातील कुशावाडी गावचा असून त्याचे आई वडील रमाबाई खंडू वाघमारे शेती करीत असतात. ग्रामीण भागातील अडचणीवर मात करीत शिक्षणावर आस्था असणाऱ्या आई वडिलांनी मिलिंद वाघमारे यांना नेहमीच प्रेरणा दिली, तर लग्नानंतरही पत्नी कोमल वाघमारे हिने साथ दिली. कौटुंबिक जबाबदारी असताना सुद्धा शिक्षण घेण्याची जिज्ञासा इतरांना नक्कीच प्रेरणा देणारी आहे. ग्रामीण भागातून पत्रकारितेत शिक्षण घेऊन शेतकरी कामगार रोजगार आणि ग्रामीण शहरी समस्या आणि त्याचे निरसन करावे या उद्देशाने पत्रकारितेत सन 2021-22 प्रवेश घेतला. त्यानंतर चारही सेमिस्टरमध्ये चांगले गुण मिळवत त्याने हे यश संपादन केले आहे. ते यशाबद्दल तो म्हणतो, विद्यापीठातून गोल्ड मेडल मिळवायचं हे प्रवेश घेतानाच ठरवलं होतं. आज ते स्वप्न साकार झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. पण या यशात माझ्या एकट्याचा वाटा नाही, तर माझे आई वडील, मार्गदर्शक, सर्व गुरुवर्य आणि मित्रपरिवार यांच्यामुळेच यश मिळवता आले आहे. पण याच काळात कौटुंबिक समस्या उभी राहिल्या, आर्थिक अडचण भासू लागली, एका शिक्षकाकडून खूप मानसिक त्रास झाला. मी शेवटचे 4-5 महिने विष्णुपुरीच्या काळेश्वर मंदिरात जेवण करून दिवस काढलेत, त्यामुळे हे यश मला माझ्या आयुष्यात खूप प्रेरणा देईल असं तो सांगतो. या यशाबद्दल माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोनारकर, प्राध्यापक डॉक्टर दीपक शिंदे, डॉक्टर प्राध्यापक सुहास पाठक, डॉक्टर प्राध्यापक सचिन नरंगले, डॉक्टर कैलास यादव, प्रज्ञा किरण जमदाडे, प्रीतम लोणीकर, ऋषिका बोरा, शुभम नरतावार, आई वडील रमाबाई खंडू वाघमारे, भाऊ दिलीप वाघमारे, विकास वाघमारे, बहीण प्रियाताई चंद्रे, मेवणा विजय चंद्रे, कुशावाडी गावचे सरपंच तारकेश्वरी तानाजी हिंगोले, उपसरपंच रोहिणी वाघमारे, सदस्य सुवर्णा चव्हाण, बालाजी डुकरे, संगम वाघमारे, अन्नपूर्णा चंद्रे, राजश्री जाधव, माजी सरपंच जयसिंग पाटील कोसंबे, राहूबाई कांबळे, सूर्यकांत चंद्रे, माजी उपसरपंच रणजित हिंगोले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माधवराव पाटील हिंगोले, अभिजित माळगुंडे, संजय चंद्रे आदींनी अभिनंदन केले आहे.